वा, अच्छा, हे शिकलात कुठे? मी इथं तुझ्या स्कूलपासला शिकायला आलो एक पेंटिंग. हाँ त्यावेळेला चौथ्या वर्षाला मी जेव्हा गेलो हाँ तेव्हा मला कॉलेजमध्येच राहायला सांगितलं आमच्या प्रिन्सिपल. बर तुला तर त्यावेळेला मी पार्ट टाईम करत होतो गांधीनगरला, बर ते नोकरी बिकरी सोड हाँ कारण तुला मुंबईला परीक्षेला जायचं आहे अच्छा आणि आता पेंटिंगवर कॉन्सन्ट्रेशन कर, मला इथे येऊन राहा म्हणता येईल. अच्छा आणि मग तिथं सांगलीकर बिल्डिंगमध्ये चौकात हाँ शिवाजी पेठेला हाँ तिथं त्या बिल्डिंगमध्ये मी राहतो. हाँ मग सकाळी 10 वाजेपर्यंत काय करायचं? मग मी 9 ते 10 हाँ माईकर गुरुजी म्हणून भारत संगीत विद्यालय म्हणून आहे बघा, मा ह्याला आंबाबाई देवळासमोर जो रस्ता जातो बर त्याला ताराबाई रोड म्हणतात, हाँ तिथं भारत संगीत विद्यालय म्हणून आहे वरती माडीवर, बर तिथं मी रोज जायचो. तर अच्छा ते खरे म्हणजे ते दिलरुबाचे वादक खरे म्हणजे, हाँ पण त्या दिलरुबा सोडून नंतर व्हायोलिन त्यांनी अडॉप्ट केले आणि व्हायोलिन फार सुंदर वाजवायचे होते. बर मग सगळी वाद्य त्या चांगलं वाजवत होते, हाँ व्हायोलिन म्हणा सतार म्हणा हाँ दिलरुबा. हाँ माझ्याकडे एक दिलरुबा होता घरात, आमच्या थोड्या बंधूंनी कोणाकडनं तरी तो बैरग्याकडनं तो विकत घेतला होता आणि तो बाद होऊन पडला होता खरं म्हणजे. हाँ मग माझ्या डोक्यात आलं की आपल्याकडे एक वाद्य आहे ते दुरुस्त करून घेऊन वाजवता येईल, आपण इथं तेच शिकावं म्हणून मी गुरुजीला म्हटलं मला दिलरुबा शिकायचा आहे. ठीक आहे म्हणले आणि मग त्यांच्याकडे मी दिलरुबा शिकवतो. तर तो इतका कंटाळा वाटत की नाही क्लास, पहिले 8 दिवस त्यांनी नुसता बोंब व्यवहार असेल हे हातावर कंट्रोल येण्यासाठी बर अगदी सावकाशा गोष्ट एक सुरू येईल असा हे 8 दिवस करत होतो मी आणि त्याला कंटाळलो. मग म्हटलं ह्या काय हरकत नाही, मग सारे गम शिकवले, बर मग सारे गमचे सगळे धडे आले पण तोपर्यंत माझी परीक्षा आली. मग परीक्षा त्या परीक्षेसाठी ते क्लास सोडला बंद झालं, नंतर मी मुंबईला गेलो दुसऱ्या वर्षी, ते सुटलंच माझं ते क्लासच सुटला. एक फक्त त्याच्यावर मला भूप्रागाचं नोटिशन त्यांनी दिलं होतं सारी गमत. सारे गम दसा तेवढंच झालं होतं, दुसरं काय नव्हतं. मग ते पडून राहिलं ते राहिलं, मग नोकरीला लागलो, मग ते सगळे लग्न झालं, ह्याच्याकडे कुठलं लक्ष, धुळखात पडलो. मग रिटायर झाल्यानंतर परवा एक विद्यार्थी, तो 10वीचा विद्यार्थी आहे, तो पेंटिंगसाठी माझ्याकडे यायचा. त्यानं बघितलं देऊ माझ्याकडे दुर्रुबा आहे आणि तो दुर्रुबा शिकतोय आता. सर म्हटलं तुमच्याकडे दुर्रुबा आहे तुम्ही का टाकून ठेवलं? नाही म्हटलं ते आता काय माझ्या लक्षात, मी दुरुस्त करून म्हणलं होतं म्हणाल तुम्हाला. बर त्याने नेऊन मिळदेला नेऊन ते स्वच्छ सगळ्या करून चांगलं नवीन पडली पडली बसून सगळं चकाच करून आणून दिले आणि मग पुन्हा मी सारी गमळ सुरुवात केली. अच्छा कधी आहे 16 ला म्हणजे 2 वर्ष झाल्या. मग ते मला सारी गमळचेच येत होते, गाणं काय वाजवायला येत नाही. आत्ता जरा 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 गाण्याचे नोटिशेस मला सापडतात म्हणजे विचार करायला लागत नाही. अच्छा एकदम सुरू आपण जसं गाणं म्हणा मी म्हणतो तसं ते वाचतो. तर परवा मी संगोरा म्हणा वाजून दाखवलं बघा म्हणजे कसं वाटते मला जमते का ते. म्हणले अहो चांगलं आहे, माणूस कोणतरी गातो आहे असं वाटायला लागलं मला. म्हटलं फोनवरती मी या म्हटले आपण बसूया जरा. तर त्या दिवशी काय जाता नाही पण हे घेऊन जातात नाही ना. आता याला एक बॉक्स करायचे, बॉक्स मिळतील बाजारात. याची पूर्वी बॉक्स नसायची, ती कपड्याची पिशवी असायची त्या ते ठेवायची. आता अलीकडे तरी बॉक्स केले, व्हायोलिनला ब्लॉक असतील ना बॉक्स, तशी एक बॉक्स केली ते घेऊन मग कुठेतरी जाता येईल असं. दिलरुबा हा जो शब्द आहे हा
उर्दू बेस्ड हिंदीमधला शब्द वाटतोय दिलरुबा, आणि दिलरुबा या शब्दाचा अर्थ आता प्रियसीला उद्देशून ही दिलरुबा असं म्हणतात. दिलरुबा. अच्छा 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 अच्छा. दिल रुबाने वाला असा. हा हा. म्हणून दिलरुबा. अच्छा. मन प्रसन्न करणारी किंवा मनाला आनंद देणारी वस्तू म्हणजे दिलरुबा. आता याचं नाव दिलरुबा का ठेवलं तर हे फार गोड वाद्य आहे तसं बघायला गेलं. सत्तर सारखं वगैरे असं छेड तर जे सूर जे आहेत ना मंद आवाज देणार असा शाऊट करत नाही. मंद आवाज आणि साथीचं वाद्य आहे. सोलो वाद्य आवाज करेल. अच्छा. एकटं वाजवायचं नाही. गाणाऱ्याच्या पाठीमागे सूर धरण्यासाठी हे वाद्य वाजवायचं आहे. अलीकडे आता ते कोण वापरत नाही. हे कमी झालं आहे वाद्य अलीकडे नाही का वापरत. एक जण होते सदाभाऊ म्हणून ते माझ्याकडून शिकत होते. आता ते माझ्याकडे होते ते वाढले आता अलीकडे परवा वाढले ते. आता ते आमचे जे मी माझे गुरुजी होते त्यांचा भाचा आता व्हायलून असतो मस्त. तुम्हाला माहीत असेल कदाचित तुला ऐकून काय त्याचं नाव किशोर का काहीतरी नाव आहे चालू. एखादं गाणं वगैरे वाजवता येईल त्यावरती. हो तुम्हाला जे कुठलंही जे तुम्हाला आहे प्रॅक्टिस. मुकेश हो चालेल. ह्याच्यात चुकीचे सूर येऊन गेले. आता ते रेकॉर्डिंग सुरू झालं ना तर हे करता येत नाही मध्ये. हा गडबड होती ते एक प्रकारचं प्रेशर असते. बरोबर बरोबर. आणि त्यामुळं चुकीचे सूर सुद्धा लागून जातात. जे सुरून जाते नको तो सूर लागतो त्या केली. अच्छा अच्छा.
अर्थात प्रॅक्टिस चांगली झाली म्हणजे काय होत नाही. आता आम्ही शिकाऊ व्यवस्थेत असल्यामुळं ते तसं थोडंसं गोंधळ होत. ते सूर लक्षात ठेवणं अवघडच आहे खरं तर. नाही मला आश्चर्य काय वाटतं माहितीये, आता सुरुवातीला शिकताना हे सूर सगळे बऱ्यावर होते पण आता हे गाणं माहिती आहे तुम्हाला विसरशील खास मला दृष्टीआड होता हे गाणं आहे. तसं अवघड आहे ते पण क्षणाचे विलंब करता ती बोट आपोआप त्या ठिकाणी जातात.